under one roof. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरायला मुदतवाढ, 4,654 घरांसाठी 19 एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार. आजपासून मुंबईमध्ये स्टॅम्प पेपर मिळणार नाहीत. अन्यायकारक नियमांविरोधात मुद्रांक विक्रेत्यांचं काम बंद आंदोलन. पश्चिम रेल्वेवर आणखी 11 लोकल धावणार. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय, नव्या फेऱ्यांना 5 एप्रिलचा मुहूर्त. विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेन अलर्ट. भारतीय हवामान विभागाचा अंदाज, 7 एप्रिलपर्यंत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. ताडदेवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ताडदेवच्या जनतानगरमधली घटना. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक. राज्यभरातील प्रमुख नेते राहणार उपस्थित. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा घेणार आढावा. भाजपनं राज्यभर काढलेल्या सावरकर यात्रेचा आज शेवटचा दिवस. नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा समारोप. दोडामार्ग तालुक्यातील मोरले गावात हत्तींची दहशत. वायगण तडंगमध्ये हत्तींकडून शेतीचं मोठं नुकसान. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आणि ओडिशात कुत्र्यापासून बचाव करताना अपघात.